माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत चीन तणावाबाबत मोठं वक्तव्य केलंय कलम तीनशे सत्तर हटवताना अक्साई चीनही आमचंच आहे ते भारत परत घेणारच असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते आणि यामुळे चीन आक्रमक झाला आणि काही महिन्यामध्ये गलवान मध्ये भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण भाजपाचा भाजप चीन तणाव अमित शहामुळे वाढलाय असा आरोप सुद्धा पहिल्यांदाच एका काँग्रेस नेत्यानं केला आणि त्या दिवशी पाच ऑगस्टला अमित शहानी आम्ही अक्षय चेनचा प्र प्रदेश सगळा परत घेतल्याशिवाय राहणार नाही अशा वल्ग्यांना केल्या आणि त्यातून गलवांचा प्रश्न सुरू झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे तो अलिखित करार होता की बाई हा प्रश्न आपण प्रलंबित ठेवूया याच्यावर तुमची मागणी आहे आमची मागणी आहे पण पण जाहीर याच्याकडून व्याच्यता करायला नको तो करार पाच ऑगस्टला अमित शहा यांच्या आणि मोदींच्या अर्थातच नेतृत्वाखाली केलेल्या वक्तव्यामुळं तो करार कुठेतरी त्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि चीनला लक्षात आलं की आता यावेळेला हे नवीन सरकार जे आहे मोदी सरकार या बाबतीमध्ये मागचं जे काही ठरलं असेल ते सोडून मी आता आक्रमक भूमिका घ्यायला तयार आहे आणि ती आक्रमक भूमिका घेण्याच्या आधीच चीननी स्वतः आक्रमक भूमिका घेऊन गलवांचा अध्याय सुरू झाला आजही चीन कुठे तसूभर देखील माग सरलेला नाही चीननी तिथल्या सरोवरावर पूल बांधायला सुरुवात केलेली आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे नवीन गावं वसवायला सुरुवात केलेली आहे आणि मोदी सरकार मात्र या बाबतीत मौन धारण करून आहे चीननी या सलीकडच्या सत्रा, सत्रामध्ये भारत किती भूभाग त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे किती भूभाग हस्तगत केला आहे त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही अरुणाचल प्रदेशी काय परिस्थिती आहे ते कुणी सांगायला तयार नाही